नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण याच व्हिडिओवर किंवा या चॅनलवर आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती कॅप राउंडच्या संदर्भात असेल, सीईटी सेलच्या संदर्भात असेल किंवा अन्य विषयाच्या संदर्भात असेल, तर नेहमी आपण या विषयावर चर्चा करत असतो। आज सुद्धा एक नवीन मुद्द्यांवर, एक नवीन आशयावर आज रोजी आपण चर्चा करणार आहोत। खरं तर विद्यार्थी खूप वेगळ्या दृष्टीने आज पॅनिक आहे, केवळ त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यांना काय हवंय किंवा त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो थोडा शीतल करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा माहिती किंवा ही सगळे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती पुढे प्रोसीड करण्या अगोदर एक विनंती आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा। विद्यार्थी मित्रांनो, तीन प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। ती असे आहेत की माझं डॉक्युमेंट जे आहे ते रिजेक्ट झालेलं आहे, पार्शली व्हेरीफाईड झालेलं आहे आणि पेंडिंग आहे, किंवा कोणत्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते रिजेक्ट झालेलं असेल, पार्शली झालेलं असेल किंवा पेंडिंग असेल, याचा अर्थ तुम्ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर पडलेत असा होत नाही। किमान आजचा दिवस जर सोडला तर किमान उद्याचा दिवस जो आहे तो ई व्हेरिफिकेशनसाठी आहे, त्यामुळे काही ना काही मेसेज तुमच्या डॅशबोर्डवर तुमच्या लॉग इन आयडीवर येऊ शकतो, तुर्तास आपल्याला त्या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे। काही विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारलेला आहे, सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला। फॉर्म कधीही रिजेक्ट होत नाही, रिजेक्ट होता ती डॉक्युमेंट, त्यामुळे मेसेज पाठवताना सुद्धा हा विचार त्या ठिकाणी महत्वाचा आहे की तुमचं एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट होऊ शकतं किंवा एखादी माहिती रिजेक्ट होऊ शकते, मात्र तुमचा फॉर्म कधी रिजेक्ट होऊ शकत नाही कारण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहात, त्यामुळे फॉर्म रिजेक्ट होत नाही ही सुद्धा माहिती जी आहे त्या अनुषंगाने असणं गरजेचं आहे। दुसरा एक महत्वाचा भाग आहे की व्हेरिफिकेशन जे आहे किंवा ई व्हेरिफिकेशन जे आहे ते ऑनलाईन होत असतं आणि त्याचा कालावधी एक दिवस अजूनही बाकी आहे। हा व्हिडिओ मी ज्या तारखेला तयार करीत आहे याच्या एक दिवस नंतरपर्यंत ही डेट आहे, त्यामुळं ते व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होऊ शकतं। ई व्हेरिफिकेशन जे आहे ते कोणत्याही महाविद्यालयामध्ये जाऊन होत नसतं। एकाने मला हा प्रश्न विचारलेला आहे की महाविद्यालयामध्ये जाऊन आम्ही व्हेरिफिकेशन करू शकतो का? जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होईल, जेव्हा तुम्हाला कॉलेज मिळेल, तेव्हा ती कॉलेजची जबाबदारी आहे का ती डॉक्युमेंट प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन करायची। त्यामुळे आज रोजी जे होणार आहे ते केवळ ऑनलाईन होणार आहे, ते ई व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यामुळे तुर्तास आपल्याला आपले डॉक्युमेंट रिजेक्ट असतील, पेंडिंग असतील किंवा नॉट व्हेरीफाईड असतील तर तुर्तास आपल्याला काही वेळेस वाट पाहावी लागणार आहे। अर्थात विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ज्या काही त्रुटी आहेत त्या तुमच्या लॉग इन आयडीवर, जर लॉग इन आयडीमधून तुम्ही जर खाली आलात तर तिथं पूर्ण डिस्प्ले झालेलं असतं की नेमकं त्यांना अपेक्षित काय आहे। बरेच डॉक्युमेंट हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट नसल्यामुळे त्या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहे। त्याच प्रश्नांना घेऊन एका ऍग्रीकल्चर असणाऱ्या सब्जेक्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, सर आम्ही त्या वेबसाईटवर गेलेलो होतो, आम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेटचे प्रिंटआउट घेतलेले आहे आणि त्यामध्ये 6 कॉलम आहे आणि आमचे 8 सेमिस्टर आहे। तर साहजिक आहे विद्यार्थी मित्रांनो, जनरली जे सेमिस्टर असतात ते 6 असतात, मात्र ऍग्रीकल्चर असेल, डीफार्मसी असेल किंवा एमफार्मसी असेल किंवा आणखी इतर काही सब्जेक्ट असेल, ज्या सब्जेक्टचे सेमिस्टर हे जास्त आहे तर साहजिकच तो फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट आपल्याला एडिट करावा लागतो। जरी 6 कॉलम असले तरी तुम्ही ते 8 कॉलम वाढवू शकता आणि त्या अनुषंगाने ते सब्जेक्ट भरून किंवा ते मार्क भरून तुमचं त्या ठिकाणी जे काही पर्सेंटेज असेल, कन्व्हर्जन असेल, ते कन्व्हर्जन त्या ठिकाणी पूर्ण करू शकता। मी पुन्हा एकदा एक गोष्ट रिपीट करतो की कन्व्हर्जन सर्टिफिकेट्समुळे अनेक बाबी पेंडिंग आहेत किंवा नॉट रिजेक्टेड आहेत किंवा नॉट व्हेरीफाईड आहेत, त्यामुळे पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही कारण तुम्ही प्रोसिजरमध्ये अजूनही आहात, तुम्हाला अजूनही रिजेक्ट तुम्ही झालेलं नाही किंवा तुम्ही त्या प्रवाहाच्या बाहेर नाही। आता तुमची जी त्रुटी असेल ती कदाचित भविष्यामध्ये पुन्हा दूर करता येऊ शकते, ती त्रुटी कधी दूर करता येते ती सुद्धा या ठिकाणी मी चर्चा करणार आहेत। दुसरा एक भाग आहे की ऍप्लिकेशन फॉर्म, एकाने असा प्रश्न विचारला, ऍप्लिकेशन फॉर्म एमएससीने भरलेला आहे, एमएससी अर्थात मास्टर डिग्री, ती कोणतीही असो, ते एमकॉम असेल किंवा एमए असेल किंवा एमएससी असेल, एमकॉम म्हणजे एमएससीने भरलेला आहे आणि कॅप रजिस्ट्रेशन बीएससीने केलेलं आहे, काही अडचण येणार का? तर अर्थात काहीच अडचण येणार नाही कारण मिनिमम क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर ते ग्रॅज्युएशन आहे आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर साहजिक आहे की तुम्ही त्या पुढे जाऊ शकता। जरी सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही एमएससीच्या बेसवर केली तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झामिनेशनला ऍप्लिकेबल होता, तुम्ही बीएससीने जरी भरला असता तर तुम्ही ऍप्लिकेशन जे आहे, एक्झाम जे आहे त्या एक्झामला तुम्ही त्या ठिकाणी ऍप्लिकेबल होता, अर्थात तुमची या ठिकाणी एक्झाम झालेली आहे, पूर्ण प्रोसिजर झालेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी मार्कशीट काढलेला आहे। आता प्रश्न जो आहे तो कॅप रजिस्ट्रेशनचा आहे, कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस कमीत कमी क्वालिफिकेशन असणारं ग्रॅज्युएशन ते चालतं, त्यामुळे भविष्यामध्ये कोणत्याच अडचणी येणार नाही, हा विषय मात्र त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे। दुसरा एक महत्वाचा भाग आहे,
अनेकांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत, अनेकांचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेले आहेत, काहींचे नॉट व्हेरीफाईड झालेले आहेत आणि अशा कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नाही असा त्यांचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या लॉग इन आयडी मध्ये जा. लॉग इन आयडी मध्ये गेल्यानंतर खालच्या बाजूला लेफ्ट साईडला राईट साईडला त्या ठिकाणी तुमच्या काय त्रुटी आहेत ते कॉलम वाईज त्या ठिकाणी दिलेलं असतं की तुम्ही हे अपलोड करणे गरजेचं आहे, तुमचं हे नाही हे अपलोड करणे गरजेचं आहे. त्यामुळे त्याचा नेमका अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी समजून घेणं आणि त्या पद्धतीची कारवाई करणं अपेक्षित आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मार्कशीट जे आहे ते CGPA किंवा SGPA मध्ये आहे किंवा ग्रेडमध्ये आहे. अशा विद्यार्थ्याने ऍज इट इज त्यांचे प्रमाणपत्र अपलोड केलेले आहे. साहजिकच असे प्रमाणपत्र जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतात कारण त्याच्यासोबत कन्वर्जन आवश्यक आहे. कन्वर्जन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा वेबसाईटवर आहे. वेबसाईट जी आहे ती आहे beadcap22.mahaCET. त्याच्यावर जाऊन तुम्ही तो फॉर्मॅट किंवा स्ट्रक्चर डाउनलोड करणं गरजेचं आहे, त्याची प्रिंटआउट घेणं गरजेचं आहे आणि मार्कशीटमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तिथं मेन्शनिंग करणं गरजेचं आहे. कारण डेमो जो आहे स्ट्रक्चर जे आहे हे वेबसाईटवर दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एवढं तरी कष्ट आपल्याला करणं आवश्यक आहे की कन्वर्जनचा फॉर्म्युला कसा दिलेला आहे, मार्क्स कसे दिलेले आहे, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल किंवा चेंजेस करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे ते चेंजेस त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हा आशावाद या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल या फर्स्ट राऊंडसाठी त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं कॉलेज अलॉट होणार नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. कारण रजिस्ट्रेशन करण्याची डेट जी आहे ती झालेली आहे. आता इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते बीएडच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा बीएडच्या रेसमध्ये ते आहे. मात्र ज्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन केलेलंच नाही ते विद्यार्थी येऊ शकणार नाही हा जसा महत्त्वाचा भाग आहे, तसाच दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की रजिस्ट्रेशन जरी केलेलं असलं आणि त्या विद्यार्थ्याने भविष्यामध्ये येणारे ऑप्शन्स फॉर्म जे आहेत, कॉलेज ऑप्शन्स फॉर्म जे आहेत ते भरले नाही, तर त्यांना कोणत्या आधाराने कॉलेज अलॉट करायचं, कोणत्या आधाराने कॉलेज त्या ठिकाणी द्यायचं. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तुमचं कॅप रजिस्ट्रेशन रिजेक्टेड असो, त्या ठिकाणी डॉक्युमेंट रिजेक्टेड असो किंवा फॉर्म रिजेक्टेड असो सॉरी किंवा एखादी गोष्ट पेंडिंग असो किंवा एखादी पार्शली व्हेरीफाईड असो, त्याला काही फरक पडत नाही. येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुम्ही कॉलेज ऑप्शन्स फॉर्म भरा. कॉलेज ऑप्शन्स फॉर्म भरल्यानंतर पुढे जी काही प्रक्रिया आहे, पुढे जी त्रुटी दूर करायची का, ते डॉक्युमेंट पुन्हा भरायचं का, या प्रकारचं जे काही एडिटचा टायमिंग आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळे रेग्युलर पाहणं आवश्यक आहे. जर रेग्युलर आपण पाहिलं नाही तर अडचण जी आहे ती आपल्या समोर येऊ शकते. एका विद्यार्थी आहे अमोल बनगर म्हणून. अमोल बनगर यांनी एक सुंदर प्रश्न विचारलेला आहे, एक टाकलेला आहे, कॉमेंट्स टाकलेले आहे की ऑल ऍडमिशन सिस्टीम इज कन्फ्युज. आणि खरोखर थोडंसं असं असू शकतं, पण जर आपण मायक्रोली काही गोष्टी पाहिल्या, काही गोष्टी ऑब्झर्वेशन केल्या तर नक्कीच या कन्फ्युजनेबल नाही. त्याचं कारण असं आहे, मी सुरुवातीपासून तुम्ही काय काय केलं त्याची सिक्वेन्स या ठिकाणी नमूद करतो आणि पुढची सिक्वेन्स काय असेल ते सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सिक्वेन्स मी क्लिअर करताना, कॉलेज ऑप्शन्स फॉर्म येणार आहे काही दिवसात, ते रिलीज होणार आहेत, त्याचं ट्रायल सुरू आहे. जसं तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन करावं लागतं तसं कॉलेजेसना सुद्धा करावं लागतं. आणि कॉलेजेसना कॅप रजिस्ट्रेशन करताना नॅक परमिशन आहे का, गव्हर्नमेंटची परमिशन आहे का, विद्यापीठाची परमिशन आहे का, ही फॉर्मॅलिटीज पूर्ण केली का, अशा अनेक डॉक्युमेंटची सिरीज असते आणि ती सिरीज त्यांना डॉक्युमेंटसह त्या ठिकाणी अपलोड करावी लागते आणि तेव्हा त्यांचं व्हेरीफाईड होतं, तेव्हा ते कॉलेज कॅपमध्ये किंवा कॉलेज अलॉटमेंटमध्ये येत असतं. अन्यथा त्यांना विद्यार्थी मिळत नाही. त्यामुळे त्यांची सुद्धा प्रोसिजर जी आहे थोडीशी किचकट आहे. काही विद्यार्थ्यांचं झालेलं आहे, सॉरी काही कॉलेजेसचं झालेलं आहे, काही कॉलेजेसचं या ठिकाणी बाकी आहे. त्यामुळे खूप पॅनिक होण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग जो आहे त्यानिमित्ताने लक्षात घेणं अपेक्षित. मी या ठिकाणी सिक्वेन्स जी आहे ती सिक्वेन्स या ठिकाणी सांगणार आहे. पहिली जी सिक्वेन्स आहे, अमोल बनगर सर तुम्ही काळजीपूर्वक ही पाहणं आवश्यक आहे, नाहीतर आणखीन कन्फ्युजन त्या ठिकाणी राहू शकतं. सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला होता, त्यानंतर तुम्ही सीईटी परीक्षा त्या ठिकाणी दिली, त्यानंतर तुमचा रिझल्ट आला, तुम्ही त्या ठिकाणी प्रिंटआउट त्या ठिकाणी घेतलेली आहे, त्या प्रिंटआउटच्या आधारे, त्या मार्कशीटच्या आधारे तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण सुरुवातीचाच प्रश्न असा होता की तुम्ही सीईटी दिलेली आहे का, येस म्हटलं तरच खालच्या अनेक बाबी ज्या आहेत त्या पुढे येत होत्या. त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता कॉलेज ऑप्शन्स फॉर्म जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला भरावे लागणार आहे. आता कॉलेज ऑप्शन्स फॉर्म जे आहे ते अद्याप आलेले नाही, हे जरी खरे असलं तर ते तुम्हाला प्रोसिजर जी आहे कॉलेज ऑप्शन्स फॉर्मची ती पूर्ण करावी लागणार आहे. कॉलेज ऑप्शन्स फॉर्म त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. मी पुन्हा एकदा ही गोष्ट रिपीट करतो, तुमचं कोणतंही डॉक्युमेंट रिजेक्ट असो किंवा पार्शली व्हेरीफाईड असो किंवा नॉट व्हेरीफाईड असो, ज्या काही त्रुटी आहेत त्या भविष्यामध्ये दिसणार आहेत, येणार आहेत. तुम्हाला अजूनही संधी आहे. ती कशी? तर कॉलेज ऑप्शन्स फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची एक अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश होत असते. आता अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश होणं म्हणजे याचा अर्थ असा की तुमचं नाव, तुमचा रोल नंबर, जो काही रोल नंबर असेल तो, तुमचं नाव, त्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट ते दिलेले आहे
ते प्रत्येक कॉलम मध्ये तुम्ही भरलेली माहिती त्या ठिकाणी येईल. आणि शेवटी रिमार्क मध्ये सक्सेसफुली सबमिशन जर व्हेरीफाईड झालेलं असेल तर पार्शली व्हेरीफाईड, आणि पार्शली व्हेरीफाईड का आहे त्याचं उत्तर तुमच्या डॅशबोर्ड मध्ये आहे, किंवा नॉट व्हेरीफाईड जर असेल तेही उत्तर तुमच्या याच्यामध्ये आहे, किंवा एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालेलं असेल तर कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला टाकायचं आहे तेही तुमच्या डॅशबोर्ड मध्ये आहे. त्यामुळं जी काही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आहे त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही कधी लागणार आहे तर ती लागणार आहे 16/10/2022 रोजी 16 तारखेला ॲज पर द शेड्यूल ऑफ द कॅप, कॅपने जे वेळापत्रक दिलेलं आहे त्यानुसार ती लागणार आहे. आणि त्या त्रुटी ज्या अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये ज्या जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे तुमच्या नावापुढे जी त्रुटी असेल पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिली जाईल. किमान 3 दिवसाची संधी दिली जाईल की अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचे काही पार्शली व्हेरीफाईड आहे किंवा डॉक्युमेंट रिजेक्टेड आहे किंवा काही त्रुटी आहे, काही अडचणी आहे फॉर्ममध्ये काही माहिती भरायची, किंवा एखादा सब्जेक्ट चुकलेला आहे, काय म्हणते त्याला एक प्रकारे स्पेशल मेथड जी असेल ती मेथड चुकलेली आहे, अशा सर्व गोष्टी तुम्ही एडिट आणि चेंजेस करू शकता. आणि तो ते जे काही वेळापत्रक दिलेलं आहे ते दिलेलं आहे 16/10/2022 पर्यंत हे चेंजेस करू शकतात. अर्थात 3 दिवस हे चेंजेस करण्याचा कालावधी आहे. ही बाब मुद्दा म्हणून या ठिकाणी अधोरेखित करतो की या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काही तुमचं एडिट असेल, जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं असेल ते अपलोड करण्याची संधी त्या ठिकाणी वेळापत्रकामध्ये दिलेली आहे. कदाचित या वेळापत्रकामध्ये पुढे मागे होऊ शकतं. कारण का की अजून कॉलेज ऑप्शन्स फॉर्म आली नाही, कॉलेज ऑप्शन्स फॉर्म का आली नाही, अनेक कारणं त्या ठिकाणी तांत्रिक असतील. मात्र अशा कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांनी कदाचित काही विद्यार्थी ऑप्शन कॉलेजचे विसरू शकतात, मग त्यांना पुन्हा एकदा एक एक्सटेन्शन देणं गरजेचं आहे. जसं सीईटी सेलने कॅप रजिस्ट्रेशनची डेट ही 12 ठेवलेली होती, त्या पद्धतीने काही दिवस कदाचित माझ्या अंदाजाने माझ्या अनुभवानुसार कदाचित 1-2 दिवस वाढू शकते. आणि त्यासोबत कॉलेज ऑप्शन्स फॉर्मही येऊ शकतात, त्यामुळे सोबतही त्या ठिकाणी ज्यांचं राहिलं असेल कॅप रजिस्ट्रेशन तेही त्या ठिकाणी सोबत करू शकतात. आणि 3 दिवसानंतर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागल्यानंतर 3 दिवसानंतर तुम्ही त्या त्रुटी दूर करणं गरजेचं आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 20/10/2022 लागणार आहे. आणि कॉलेज अलॉटमेंट जे आहे म्हणजे महाविद्यालय तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मेरिटच्या आधारे, ते मिळणार आहे 23/10/2022 तर 30/10/2022 दरम्यान. आणि याच दरम्यान तुम्हाला कॉलेजला जाऊन इंटिमेशन माहिती द्यावी लागणार आहे की माझ्या कॉलेज माझ्या लॉग इन आयडीवर किंवा माझ्या डॅशबोर्डवर तुमच्या कॉलेज त्या ठिकाणी दाखवत आहे, आणि त्या ठिकाणी प्रोव्हिजनल लेटर जे आहे ते काढायचं आहे आणि कॉलेजला घेऊन जायचं आहे. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल द्यायचे आहे. आणि अशा प्रकारे तुमचं त्या ठिकाणी कॉलेज ऑप्शन्स मधून जे काही कॉलेज अलॉटमेंट जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल आणि तुमची ऍडमिशनची प्रोसेस जी आहे त्या ठिकाणी पूर्ण होईल. अर्थात तुमचं जे काही प्रोव्हिजनल लेटर आहे ते तुमच्या डॅशबोर्डमध्ये येणार आहे, त्यामुळे डॅशबोर्डमधून प्रिंटआउट काढणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि कॉलेजला कळवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ही माहिती जी आहे ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, मात्र परिपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मात्र जाता जाता पुन्हा एकदा एक कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एक नवीन अपडेटसह एक नवीन माहितीसह मी येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.